बॉम्बे स्कूलचे महत्त्वाचे चित्रकार एन एस बेंद्रे यांना रंगसम्राट म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1910 इंदोर मध्य प्रदेशमध्ये झाला व त्यांचा मृत्यू 19 फेब्रुवारी 1992 मुंबई येथे झाले. त्यांचे कलाजीवन आग्रा विद्यापीठात 1913 साली त्यांनी पदवी घेतली. त्यांनी सुरुवातीचे कला शिक्षण स्टेट स्कूल ऑफ आर्ट इंदोर येथे झाले व श्री डी डी देवळालीकर यांच्या हाताखाली त्यांनी कला शिक्षण घेतले. इसवी सन 1934 गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे पेंटिंग डिप्लोमा घेतला. इसवी सन 1936 व 1939 गव्हर्नमेंट ऑफ काश्मीरमध्ये चित्रकार व पत्रकार म्हणून त्यांनी काम केले. या काळात काश्मीर खोऱ्यातील निसर्गाची रेखाटने केली, त्यामुळे त्यांच्या चित्रात आल्हाददायक रंग व रम्य निसर्गाचा प्रत्यय येतो. नंतर त्यांनी मुंबई येथे स्वतंत्र चित्रकार म्हणून काम सुरू केले. व्यक्तिचित्रे, म्युरल्स, भित्तीचित्रे, कथाचित्रे केली. कला दिग्दर्शक म्हणून मद्रासमध्ये काम केले. तेथे मोनो हिची मैत्री व पुढे इसवी सन 1942 त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. इसवी सन 1952 भारत सरकारतर्फे चीनमध्ये गेलेल्या सांस्कृतिक मंडळात त्यांची प्रतिनिधी म्हणून निवड झाली. बडोदा स्कूल ऑफ आर्ट बडोदा येथे पेंटिंग विभागाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली अनेक मान्यवर चित्रकार निर्माण झाले. चित्रशैलीची त्यांची वैशिष्ट्ये, उत्कृष्ट निसर्ग चित्रकार, रचना चित्रकार, प्रामुख्याने ते रंगसम्राट म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतीय लघुचित्रशैलीचा प्रभाव त्यांच्यावरती दिसून येतो. इसवी सन 1947 व 1948 अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम या देशांना त्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी आधुनिक कलेचा अभ्यास त्यांच्यावरती त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पण पाश्चात्य संस्कार पचवूनही त्यांनी आपली स्वतःची नाविन्यपूर्ण शैली निर्माण करून कलाक्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले. दैनंदिन जीवनातील मार्मिक विषयापासून व अप्रतिरूप चित्रणापर्यंत त्यांनी नवनवीन प्रयोग यशस्वीपणे केले. त्यांनी आपल्या कल्पनेला रंग, रेषा, आकार यांच्या एकाच चाकोरीत कधीच बंदिस्त केलं नाही. प्रयोगशीलता, रम्य कल्पनाविलास, मोजक्या भावपूर्ण रंगांची मोहक रचना, आकारांची तालबद्ध आकर्षक मांडणी केली. संवेदनशील मनावरती या चित्रकाराने आपल्या चित्रातून भावनांना मुक्त आविष्कार दिला. मोहक आकार, आल्हाददायक रंगसंगती, प्रतिकात्मक आकार, रंग, रंगलेपनाची नवीन किमया ही चित्रांची त्यांची खास वैशिष्ट्ये होती. चित्रातील आकार, एकमेकांशी प्रमाण, आकारातील साधेपणा, आकर्षक पार्श्वभूमी, कधीकधी आकृती लहान काढून छोट्या चित्रात भव्यता निर्माण करण्याची किमया हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मी या मताशी निगडीत आहे, मी चालतो खातो मातीवर, मी मातीशिवाय कुठलाही विचार करत नाही, मी स्वप्न चित्रे रंगवत नाही, जे काही जगात मी अनुभवतो ते मी रंगवतो, इतर गोष्टी माझ्याकरता महत्त्वाच्या नाहीत. 1990 ते 1992 रंगवलेल्या चित्रविषयक भूमिकेबद्दल त्यांनी काढलेले हे त्यांचे उद्गार होते. बेंद्रे यांनी वास्तवतेचे भान कधीही सोडले नाही, पण वास्तवातील कुरूपता, दारिद्र्य, शोक, अतिभावनिक उद्रेक इत्यादी घटकातील वास्तवातील आनंददायी, आल्हाददायी, प्रसन्न असे रूप आपल्या कुंचल्यातून साकार केले. मी चित्र रंगवतो कारण मला त्यातून आनंद मिळतो, सुख मिळते, त्याप्रमाणे ते इतरांनाही देण्याचा मी प्रयत्न करतो, असं ते म्हणत. इंदोर ही त्यांची जन्मभूमी असलेल्या बेंद्रे यांच्याजवळ असलेल्या माळवा या निसर्गरम्य परिसराचा परिणाम साहजिकच होतो. बेंद्रे हे देशात व परदेशात आयुष्यभर खूप त्यांनी भटकंती केली. त्यातून त्यांना चित्रासाठी नित्य जीवनातील विषय मिळत. शांतिनिकेतनमध्येही ते काही काळ होते. नंदलाल बोसांच्या त्यांना सहभास लाभला. भारतीय लघुचित्रातील अतिशय मोहक व हळुवार रंगसंगती, पाश्चात्य दृकप्रत्ययवादी रंगलेपन तंत्र, त्याचबरोबर क्युबिझम, फॉविझम या पाश्चात्य चित्रशैलीतील रंगलेपन तंत्र, रंगसंगती याचा प्रभाव त्यांच्या एकूण चित्रनिर्मितीच्या कारकिर्दीच्या टप्प्याटप्प्यावर दिसून येतो. अशा या प्रयोगशीलतेतून त्यांनी स्वतःची शैली घडवली. रंगसम्राट म्हणून ओळखले जाणारे बेंद्रे त्यांच्या चित्रातील रंग मनाला भुरळ पाडतात.
रंगलेपनातील हळुवारपणा, सहजता, नवनवीन पद्धत, तंत्र हा महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे होता. त्यांच्या चित्रातील मूळ रंग कधीच भडक वाटत नाहीत, भासत नाहीत. मूळ रंगाचा वापर करताना त्यांची तेजस्विता दुसऱ्या रंग अल्प प्रमाणात मिसळून त्यांचा तेजस्वीपणा, भडकपणा कमी करतात. त्यामुळे रंगाला एक प्रकारचा गहिरेपणा निर्माण होतो. मंदमधूर रंग चित्रातील वातावरण आल्हाददायक करतात. रंगलेपनातील कंपन हा आणखी एक मोठा खास भाग होता. हे रंगातील कंपन म्हणजे व्हायब्रेशन रंगलेपनातील विविध पद्धती तंत्राने मिळवित. त्यामुळे चित्र एका चैतन्यमय संवेदनशील आकृती बने. रंग एकमेकावर देऊन तर एकावर एक दुसरा रंग लावून चित्रात एकसंघपणा प्राप्त करत. त्यांच्या चित्रातील गडद छता कधीच मृत वाटत नाहीत. गडद आणि उजळ रंगातील चित्रातील तोलयुक्त मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण असे. त्यांचे गाजलेले चित्र म्हणजे सूर्यफूल, गाय आणि वासरू, गुराखिंड, घराकडे चकडा. अशा प्रकारे या चित्रकाराने अनेक शैलीमध्ये काम केले आणि एक स्वतःचे स्थान चित्रकलेच्या क्षेत्रात मिळवले.